kadaay roobka deerta guud ahaan gobolada Soomaaliya. Roobkaas ayaa ka dhashay daadad iyo fatahaad u badan. देशातील न्यूज चॅनल्स त्यांच्या समस्या सांगत नाहीत म्हणून उत्तर आफ्रिकेतील 6 महिलांनी एकत्र येऊन स्वतःचं न्यूज चॅनल सुरू केलंय. सोमालिया या देशातील महिलांनी बिलन मीडिया या नावानं मीडिया हाऊस उभारलंय. त्या माध्यमातून त्या त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. फाथी मोहम्मद या बिलन मीडियाच्या संपादक आहेत. एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आलेल्या त्यांच्या या मीडिया हाऊसला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP अंतर्गत निधी पुरवला जातोय. गेल्या वर्षी देशातील बायडोआ शहरात पूर आला होता तेव्हा बिलन मीडियाच्या या धाडसी पत्रकार महिलांनी तिथे पोहोचून रिपोर्टिंग केली होती. स्थानिक महिलांचे आजार, स्थलांतर, त्यांचे इतर गंभीर प्रश्न या संदर्भात या महिला सतत बातम्या करतात. बिलन मीडियाच्या उपसंपादक हिंदा अब्दी म्हणतात की सोमालियात शिक्षित आणि स्वतंत्र महिलांना विरोध केला जातो. लोकांच्या या मानसिकतेविरुद्ध आम्ही लढा पुकारलाय. सोमालिया देशात अर्ध्यापेक्षा अधिक महिला अशिक्षित आहेत. येथील स्थानिक मीडिया आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यानं आम्ही 6 महिलांनी मिळून बिलन मीडियाची स्थापना केली. हे सोमालियातील पहिलं मीडिया हाऊस आहे जे पूर्णपणे महिला चालवतात. My thoughts about बिलन मीडिया बद्दल माझं असं मत आहे की हे एक असं समाज माध्यम आहे जे सोमालिया देशातील महिला पत्रकारांना त्यांच्या समाजाच्या समस्या जगासमोर आणण्याची एक संधी उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून त्या त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. मला त्यांची ही संकल्पना जास्त आवडण्याचं कारण म्हणजे या महिलांसारख्या अनेक महिला माझ्यासोबत काम करतात. स्थानिक समाजाच्या प्रश्नांना समोर आणणाऱ्या एका मीडिया हाऊसची प्रमुख म्हणून एक पत्रकार म्हणून मी बिलन मीडियाच्या या संकल्पनेवर फारच प्रभावित झाली. स्थानिक महिला पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक प्रश्नांना स्थानिक पद्धतीने मांडण्याची त्यांची संकल्पना ही कौतुकास्पद आहे. या महिला त्यांच्या बहुतांश बातम्या मोबाईलवरच शूट आणि एडिट करतात. त्यांच्या या बातम्या डाल्सन TV या स्थानिक न्यूज चॅनेलसह BBC आणि द गार्डियन या जागतिक स्तरावरील चॅनेल्सवर देखील प्रकाशित होतात. बिलन न्यूज प्रमाणेच महाराष्ट्रात बाई माणूस हे मीडिया हाऊस काम करत आहे. बाई माणूसच्या माध्यमातून अनेक ग्रामीण, आदिवासी, दलित, पारलिंगी महिला त्यांचे प्रश्न मांडत आहेत. या महिला जरी प्रचलित पत्रकार नसल्या तरीही आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपला संघर्ष मांडण्या इतपत पत्रकारिता त्यांनी आत्मसात केली आहे. आज मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात म्हणूनच त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे.